नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचं आपलं 10वं लेक्चर आहे रिव्हिजनचं. येणाऱ्या तुमच्या एक्झामसाठी हे रिव्हिजन आहे ती खूप युजफुल असेल अशी मी आशा करतो. हे लेक्चर जे आहे ते तुम्हाला क्वेश्चन अन्सरिंग स्वरूपामध्ये असणार आहे. व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही पहिले तुमचा अन्सर टिक करा, त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन बघा. ज्यांनी कोणी मागचे पार्ट्स बघितलेले नाहीत त्यांनी सुद्धा मागचे जे पूर्ण रिव्हिजनचे पार्ट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, त्या पूर्ण बघा. चला सुरुवात करू आता आपण पहिल्या क्वेश्चनपासून. बघा पहिला क्वेश्चन काय आहे. नोट्स ऑफ ए ड्रीम द ऑथराइज्ड बायोग्राफी ऑफ ए आर रहमान. आता याच्यातूनच कळलेलं आहे की ए आर रहमान यांची ही बायोग्राफी आहे. कदाचित तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतं की नोट्स ऑफ ए ड्रीम, ओके, एवढंच दिलं जाऊ शकतं. तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कृष्णा त्रिलोक. कृष्णा त्रिलोक जे आहे हे या पुस्तकाचे लेखक आहेत. हे जे पुस्तक आहे ते त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाच्या वर प्रकाश टाकणारे आहे. त्याच्या रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहेत. ए आर रहमान सगळ्यांनाच माहिती आहेत, प्रसिद्ध असे संगीतकार आहेत. ओके, त्यांच्या या पुस्तकाचं, त्यांच्या जीवनचरित्रावरच्या या पुस्तकाचं जे अनावरण आहे हे मुंबईमध्ये झालं होतं. ए आर रहमान यांच्याविषयी बाकीच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर त्यांना 2010 साली पद्मभूषण मिळालेलं आहे. बॉम्बे, रंग दे बसंती, रंगीला, अलगान यांच्यामध्ये बऱ्याच अशा मूवी चांगल्या आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी संगीत केलेलं आहे. त्यानंतर त्यांना 6 राष्ट्रीय पुरस्कार आहेत, 2 ग्रॅमी अवॉर्ड आहेत, ओके, 2 ऑस्कर म्हणजे अकॅडमी अवॉर्ड आहेत, 1 बाफ्टा आहे, 1 गोल्डन ग्लोब आहे, 15 फिल्मफेअर अवॉर्ड आहेत. आणि जे त्यांना ऑस्कर मिळालं होतं ते स्लॅमडॉग मिलेनियम, ओके, हे जस्ट लक्षात ठेवा, 2008 साली. एवढ्या तुम्हाला याच्यातून गोष्टी कव्हर होतात. बघू पुढे. खालीलपैकी कोणाची 2018 स्विफ्ट इंडियाच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे? आता पहिल्यांदा तुम्हाला हे स्विफ्ट इंडिया माहीत पाहिजे, ओके, SI स्विफ्ट, ओके. तुम्ही स्विफ्ट म्हणजे स्विफ्ट डिझायरवालं घेऊ नका, हे स्विफ्ट वेगळं आहे. हे एक पेमेंट मॅसेजिंग टेक्नॉलॉजी आहे, ओके. त्याच्या थ्रू जे आपण जे बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करतो, मग त्या ते जे आहे, मग ते बँकेला कसं समजतं की कसं ट्रान्सफर केलं पाहिजे, मग बँक टू बँक. आता समजा तुम्ही महाराष्ट्र बँकेतून SBI मध्ये पैसे ट्रान्सफर करताय, तर मग ते बँक टू बँक जे मॅसेजिंग कम्युनिकेशन होतं ते या मॅसेजिंग फॉर्मॅटमध्ये होतं. ते मॅसेज आहे ते एका फॉर्मॅटमध्ये गेले पाहिजेत, मग ते तिकडे एनकोडिंगमध्ये जातील, परत तिकडे जाऊन डिकोड होतील, तसं. मग तसं हे आहे, हे स्विफ्ट आहे, ओके. या स्विफ्ट थ्रू मध्ये तुम्ही आता पैसे विथड्रॉ करताय, तुम्ही डिपॉझिट करताय, ओके. अशा काइंड ऑफ जे पूर्ण जे असतं हे स्विफ्टच्या हे असतं. मग आता हे स्विफ्टचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन. सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन, हे जस्ट याचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. असंच आता युरोपियन पेमेंट आहे, मग तिकडचे जे मॅसेजिंग फॉर्मॅट असतात ते वेगवेगळे असतात. हे बरेच आहेत मॅसेजिंग फॉर्मॅट, हे पेमेंट सँक्शनमध्ये येतं, ओके. तर बघा याचं जे उत्तर आहे, स्विफ्ट इंडियाच्या अध्यक्षपदी नेमणूक कोणाची झालेली आहे, तर हे झालेलं आहे अरुंधती भट्टाचार्य यांची झालेली आहे. कोणाच्या जागी झालेलं आहे? MV नायर यांच्या जागी. आणि हे जे पर्याय क्रमांक 3 आहे, रजनीश कुमार, ते SBIचे चेअरमन. हे जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे की कसं कसं आहे ते. चला बघू पुढे. खालीलपैकी कोणी पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली? ओके, तर बघा हे जे आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आसिफ खोसा. तर आसिफ सईद खोसा यांनी मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतलेली आहे. ते 26वे मुख्य न्यायाधीश आहेत. आधीचे कोण आहेत? तर शकीब निसार, मिलन शकीब निसार हे पाकिस्तानचे आधीचे मुख्य न्यायाधीश होते. त्यामुळे पर्यायामध्ये हे पण असणार आहे, तुम्हाला आधीचे विचारले जाऊ शकतात किंवा आसिफ खोसा यांनी कोणाची जागा घेतली अशा जागी पण येऊ शकतं, ओके. हे पण जस्ट तुम्ही नोट करा. आणि आरिफ अलवे ते त्यांचे प्रेसिडेंट आहेत, प्रेसिडेंटनी त्यांना शपथ दिली. आणि आसिफ खोसा हे पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत. आता पाकिस्तानच्या रिलेटेड तुम्हाला इतर गोष्टी सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, जसं की पंजतीरत. पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या सरकारने पेशावर मधील पंजतीरत या हिंदू धार्मिक स्थळाला राष्ट्रीय वारसा घोषित केलेलं होतं, ओके. इम्रान खान जे की 22वे PM आहेत, पाकिस्तान कॅपिटल इस्लामाबाद आहे, ओके. आणि जे चीनच्या डिनॉमिनेटरमध्ये पाकिस्तानने पांडा बॉन्ड्स जारी केलेले होते, हे पण जस्ट तुम्ही नोट करा. खालीपैकी कोणत्या देशाने पांडा बॉन्ड जारी केले असा क्वेश्चन येऊ शकतो. बघू पुढे. बघा हा जो क्वेश्चन आहे तो प्रवासी भारतीय दिनाविषयी आहे. तर 2 स्टेटमेंट दिलेले आहेत तुम्हाला. LM सिंघवी या समितीने या दिनाची शिफारस केलेली होती, तर हे अगदी बरोबर आहे. LM सिंघवी या समितीनेच प्रवासी भारतीय दिनाविषयीची होती ती शिफारस केलेली होती. सेंटेन्स 2 बघा.
2003 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. अगदी बरोबर आहे, याची स्टार्ट जे आहे ते 2003 पासून झालेला आहे. आताचा जो होता 15वा प्रवासी भारतीय दिवस 21 ते 23 जानेवारी दरम्यान झालेला आहे. आयडियली हा 9 जानेवारीला होतो, जे की महात्मा गांधीजी भारतामध्ये परत आलेले होते, पण यावेळेला कुंभमेळा आणि हे पूर्ण मॅच करण्यासाठी जो आहे तो पुढे ढकलला गेला आणि 21 ते 23 जानेवारीला घेतला गेला. याचं स्थळ तुम्हाला माहीत पाहिजे, वाराणसी. ओके, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं उद्घाटन. प्रमुख पाहुणे जे होते ते मॉरिशसचे पंतप्रधान होते प्रविंद. ओके, आणि त्याची थीमसुद्धा लक्षात ठेवा तुम्ही, रोल ऑफ इंडियन डायस्पोरा इन बिल्डिंग न्यू इंडिया. ओके, एवढं जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आता याचं तर उत्तर कळलेच आहे तुम्हाला, पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर. बघू पुढे. बघा, ऑक्टोबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिराच्या प्रवेशावरील बंदी उठवली, तर हे मंदिर कुठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. ओके, तर बघा, जे ऑक्टोबर 2018 मध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने या मंदिराच्या प्रवेशावर बंदी उठवली होती, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने केली होती, त्याच्यामध्ये न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ह्या ज्या होत्या त्या फक्त मंदिराच्या बाजूने हे मत त्यांनी केलेलं होतं. आणि याचा म्हणजे काय काय ॲक्च्युअल होतं की मंदिरात जे प्रवेश केला जायचा, तर मंदिरात वर्ष 10 ते 50 वर्षापर्यंतच्या ज्या महिला आहेत त्यांना प्रवेशात बंदी घालण्यात आलेली होती. ओके, हे कुठे आहे ठिकाण? बघा, पेरियार व्याघ्र प्रकल्प क्षेत्र पत्तनमथिट्टा केरळ येते. पत्तनमथिट्टा हे पण तुम्ही जस्ट नोट करून ठेवा. बी स्पेसिफिक एकदम आलं तुम्हाला तर केरळमध्ये पत्तनमथिट्टा इथे येऊ शकतं, किंवा पेरियार व्याघ्र प्रकल्प क्षेत्र. ओके, आणि देवता म्हणाल तर अय्याप्पा धर्मस्थ हे आहे, आणि शिव आणि विष्णू यांचे पुत्र त्यांना मानले जातात. आणि हे जे क्षेत्र आहे, हे तीर्थक्षेत्र आहे, ते खूप असं मोठं तीर्थक्षेत्र आहे, जिथे की वर्षाला जवळपास 17 ते 30 दशलक्ष जे भक्त आहेत ते त्या ठिकाणी येतात. ओके, एवढं जस्ट तुम्ही नोट करा. केरळच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज आहेत त्या त्या तुम्ही सुद्धा इथे रिवाइज करणं अपेक्षित आहेत. 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणं, ओके, अशा ज्या पूर्ण न्यूज आहेत त्या तुम्ही इथे कोरिलेट करणं आणि त्यांचं लिंकिंग करणं अपेक्षित आहे. बघू पुढे. तर कोणत्या विमानतळाच्या उद्घाटनानंतर केरळमध्ये 4 झालेले हे पण लक्षात ठेवा तुम्ही, जे की केरळमधील कुन्नूर येथे जे 9वं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं डिसेंबरमध्ये, सुरेश प्रभू आणि केरळचे मुख्यमंत्री जे पी विजयन होते त्यांनी केलं, त्यानंतर हे जे होतं ते 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेले आहेत. एक तिरुवनंतपुरमला, एक कोचीला आणि कोझिकोडला आहे. ओके, जस्ट नोट करून ठेवा तुम्ही. बघा, केंद्रीय कॅबिनेटने मान्यता दिलेला शहापूर कंडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? ओके, तर हा जो आहे तो पंजाबमधील रावी नदीवरती आहे. ओके, आणि केंद्रीय कॅबिनेटने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मान्यता दिलेली आहे. जवळपास 5 वर्षामध्ये हे टार्गेट कंप्लीट करण्याचा एम आहे त्यांचं, तर त्याच्यासाठी जवळपास 485 कोटी रुपयांचं जे अर्थसहाय्य आहे ते मंजूर झालेलं आहे. ओके, हे जस्ट नोट करून ठेवा. पंजाबमधील रावी नदीवरती हा शहापूर कंडी प्रकल्प आहे. बघू पुढे. जसं इथे पंजाब आलेला आलेला आहे, तर पंजाब हुक्काबारवर बंदी घालणारे पंजाब हे कितवे राज्य आहे? तर तिसरे. बरोबर. मॅन ऑन मिशन महाराष्ट्र हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर हे जे पुस्तक आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांची राजकीय कारकीर्द आहे ही पूर्ण जी आहे ती याच्यातून दाखवली गेलेली आहे. बरोबर, म्हणजे याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 मॅन ऑन मिशन महाराष्ट्र, अशी चांदोरकर लिखित आहे. तर हे पण जस्ट तुम्ही लक्षात ठेवा, नितीन गडकरी यांनी यांच्या हस्ते त्याचं जे आहे ते अनावरण झालेलं होतं. म्हणजे पर्यायमध्ये पण तुम्ही जस्ट असं नोट करून ठेवलं पाहिजे की कसाही क्वेश्चन आला तरी तुम्हाला त्याचं आलं पाहिजे. आशा करतो की तुम्ही सर्व जे लेखक आहेत, पुस्तक त्यांचे आहेत किंवा कोणाचं आत्मचरित्र आहे, ओके, नोट्स ऑफ अ ड्रीम आपलं पाहिलं तर त्याप्रमाणे स्मॉल वंडर आहे, म्हणजे असं जे आहे ते तुम्ही एका ठिकाणी केलं असेल, मग त्याला कोणी स्पेसिफिक व्यक्ती हजर राहिली आणि त्यांनी उद्घाटन केलं का, मग ते पण तुम्ही नोट करून ठेवलं असेल. बघू पुढे. बघा, पातेर पांचाली हा बंगाली चित्रपट, तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतो की हा चित्रपट कोणत्या ह्याच्यामध्ये, तर बंगाली. तर पातेर पांचाली हा बंगाली चित्रपट भारतात कोणत्या साली प्रदर्शित झाला? तर हा झालेला आहे 1955 ला. आता तुम्हाला एवढं स्पेसिफिक का विचारलं जाऊ शकतं? कारण बीबीसीच्या 21व्या शतकातील जे 100 उत्कृष्ट परदेश परकीय भाषेतले चित्रपट जे होते त्याच्यामध्ये हा याला जे पोझिशन आहे ती हा एकमेव भारतीय चित्रपट आहे की त्याला मिळालेले आहे, आणि या लिस्टमध्ये त्याचं स्थान जे आहे ते 15वं स्थान आहे. ओके, त्यामुळं
थोडंसं इम्पॉर्टन्स याला वाढतं. त्यामुळे लक्षात ठेवा, सत्यजित रे यांचा चित्रपट आहे 1955 प्रदर्शित झालेला आहे. ओके, या ज्या BBC लिस्टमध्ये होता ते सर्वाधिक फ्रेंच जे आहेत ते चित्रपटांना स्थान मिळालेलं होतं. बघू पुढे. नाइन्थ क्वेश्चन, दोन स्टेटमेंट दिलेले आहेत तुम्हाला. बघा, धर्म गार्डियन 2018 हा भारत जपानमधील संयुक्त युद्धाभ्यास मणिपूर येथे झाला. राईट आहे, धर्म गार्डियन जो आहे तो भारत व जपानमध्ये झालेला आहे, पण मणिपूर येथे नाही झालेला, तो मिझोरम येथे झालेला आहे. बरोबर, जे की 53 घटना दुरुस्तीने निर्माण झालेला राज्य. स्टेटमेंट टू बघा, भारत व जपानमधील हा तिसरा संयुक्त युद्धाभ्यास आहे. आता इथे तिसरा सांगितलेला, हा तिसरा नसून पहिला युद्धाभ्यास आहे. मी तुम्हाला सांगितलेलं धर्म गार्डियनला इम्पॉर्टन्स आहे, कारण हा जो आहे तो पहिला भारत व जपानमधील लष्करी सराव आहे, आणि जो की मिझोरम येथे झालेला आहे. ओके, म्हणजे दोन्हीही स्टेटमेंट जे आहेत ते चूक आहेत, म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दोन्ही चूक. ओके, समुद्र शक्ती आहे पहिला सागरी सराव इंडोनेशिया आणि इंडियामध्ये झालेला. बरोबर, जो की सुराबाया बंदराजवळ झालेला इंडोनेशियामधील. जे जे असे इम्पॉर्टन्स आहेत जे की पहिल्यांदा झालेले आहेत. आता सिम्बेक्स आहे जो की 25वा आहे, आतापर्यंत सर्वात मोठा युद्धाभ्यास आहे, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ट्रायडन जंक्चर, तो पण आतापर्यंत सर्वात मोठा युद्धाभ्यास आहे, जो की नाटोच्या सदस्य देशामध्ये झालेला आहे, आणि फिनलँड आणि स्वीडन याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. नॉर्वेचे देश किती आहेत, तर 29 प्लस हे 2 31. म्हणजे असे तुम्ही पूर्ण तुमच्या डोक्यामध्ये ते लिस्ट तयारच झाली पाहिजे. बघू पुढे. अगेन आत्मचरित्र, बघा, द स्मॉल वंडर हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे. स्मॉल वंडर जे आहे ते दीपा कर्माकरचं आहे, आणि याचं उद्घाटन आहे ते सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झालेलं आहे. ओके, हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा, स्मॉल वंडर. ओके, जिमनास्ट आहे, त्यामुळे याच्यावरती सुद्धा क्वेश्चन तुम्हाला कदाचित बनू शकतो. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे लेक्चर आहे ते यूजफुल वाटते, इम्पॉर्टंट वाटते, आणि तुम्हाला याचा खूप फायदा होत आहे. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.